दौंड तालुक्यातील वरवंड येथून 3 गावरान व 1 जर्सी आशा एकूण 4 गाई वाहनातून दौंड येथील कत्तल करण्यासाठी पुणे सोलापूर हायवेने घेऊन जात असल्याचे एका पत्रकाराच्या लक्षात येताच त्यांच्या सतर्कतेमुळे या 4 गायींना जीवनदान मिळाले आहे. गाई नेत असल्याचा संशय काही पत्रकारांना तिथे उभे असताना त्यांच्या लक्षात आले. सदर वाहनातून शर्तीपेक्षा जास्त जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून क्रूरपणे रस्सीने जखडून बांधून त्यांना कसल्याही प्रकारे पाण्याची अथवा चाऱ्याची सोय न करता या गायी नेण्यात येत होत्या. सदर गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवून वाहन चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जनावरांचे कसल्याही प्रकारचे मेडिकल कलेचे प्रमाणपत्र अथवा परवाना नसताना देखील जनावरांची वाहतूक करताना ते आढळून आले. याबाबतीत माणत पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी व पाटस पोलीस स्टेशनचे PSI नागर गोजे साहेब यांनी सदर माहिती फोनद्वारे कळवली असताच त्यांनी तात्काळ पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस नायक घनश्याम चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल समीर भालेराव व हनुमंत कटके यांना घटनास्थळी पाठवले व जनावरे घेऊन जाणारे वाहन ताब्यात घेतले व वाहन चालकाकडे चौकशी केली असता सदर गाडी दौंड येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांना चौकशी दरम्यान आढळून आले. संबंधित गाडी चालकवर पाटस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व जनावरे श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट बोरीपारधी धायगुडे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी सुखरूप ठेवण्यात आलेली आहेत.